लोक न्यूज सुपरफास्ट। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाने बालसंजीवनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमात जोखमीच्या गरोदर व स्तनदा मातांचे स्तनपान, आहार, व्यायाम, त्याचबरोबर गर्भधारणा झाल्यावर बाळाचे पहिले 1000 दिवसाचे नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। मातेसह कुटुंबाला देखील या अभिनयात सहभागी करण्यात येणार आहे। जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची सभा सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। श्वानदंशामुळे होणाऱ्या रेबीज आजाराचे निर्मूलन 2030 पर्यंत करण्याचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मॉडेल अँटी रेबीज क्लिनिकच्या स्थापनेस गती द्यावी अशी सूचना ठोंबरे यांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर मधील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी कासार वडवली भागात उभारलेल्या पंप हाऊस आणि 2 जलकुंभांचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश मस्के आणि शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला। नव्या जलकुंभाचा 80,000 नागरिकांना फायदा होणार असून त्याचबरोबर घोडबंदर वासियांना नियमित आणि मुबलक पाणीही मिळणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे। ठाणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे। आज कोरोना रुग्णांच्या संख्येत 36 रुग्णांची भर पडली असून 41 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत व 1 रुग्ण दगावला आहे। महापालिका क्षेत्रातील माजीवडे, मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक 21 रुग्ण सापडले आहेत। त्याचबरोबर 6 रुग्ण वर्तकनगर आणि 3 रुग्ण उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत। दिवाळी सणाच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवरील ऑफरमुळे दुकानांमध्ये खरेदीकर्त्यांनी गर्दी केली होती। या गर्दीचा फायदा घेऊन एका सुशिक्षित महिलेने दुकानात चोरी केली। लॅपटॉप, कॅमेरा, पेनड्राईव्ह अशा सुमारे 2,65,000 माल चोरी केलेल्या या महिलेला कापूरवाडी पोलिसांनी अटक केली आहे आणि सोबतच संपूर्ण माल देखील जप्त केला आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लोकन्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब